आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देशात पहिल्या टप्प्यात 60.3% मतदान, त्रिपुरामध्ये सर्वाधिक 80%, तर बिहारमध्ये सर्वात कमी 48% मतदान. महाराष्ट्रात 55.29% मतदान, गडचिरोली चिमूरमध्ये सर्वाधिक 66.27% मतदान, तर नागपुरात सगळ्यात कमी 49.07% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. नाशिकमधून माघार घेत असल्याची छगन भुजबळांची घोषणा, नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अमित शहांनी नाशिकसाठी माझं नाव सुचवलं होतं, त्यांचे आभार, भुजबळांची माहिती. या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. छगन भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक. नाशिकच्या जागेसंदर्भातला तिढा गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित होता, त्यांनी निश्चित योग्य निर्णय महायुतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतला असं मला वाटतं. छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, 25 एप्रिलला सीएम शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती. उमेदवार सगळीकडे निश्चित झालेले आहेत, उमेदवार हा शोधायचा नाहीये, उभटा गटासारखा आम्हाला दुसऱ्याचा आयात करायचा नाही. आमच्याकडे उमेदवार सर्व रेडी आहेत, त्यांची फक्त घोषणा करणं बाकी आहे. म्हणून शिंदे साहेब मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांची घोषणा करतीलच. रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणेंनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटुंब घेतलं ग्रामदैवत भैरी देवाचं दर्शन, ढोलताशांच्या गजरात राणेंचं स्वागत, शक्ती प्रदर्शन करत राणेंनी भरला उमेदवारी अर्ज. बारामतीतल्या काटेवाडीतून शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात, पवारांच्या मूळ गावातून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला. धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी अजित पवारांची प्रचारसभा, राणा जगजितसिंह पाटलांसोबत मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर दर्ग्यात जात चढवली चादर. अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार.